श्रोते हो नमस्कार आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत अर्थविशेषच्या आजच्या कार्यक्रमात आपण आहात गुंतवणूकीच्या बदलत्या ट्रेंड्स बद्दल केंद्रीय सरकार गेल्या काही वर्षात सातत्याने कर प्रणाली सुटसुटीत करत आहे मागच्या दोन वर्षात करदात्याला पाच लाखांपर्यंत तर यंदाच्या वर्षी सात लाखांपर्यंत कर भरण्यातून सूट मिळणार आहे शिवाय जुनी करप्रणाली आणि नवीन करप्रणाली यातही फरक केला जाणार आहे करदाता आपल्याला कोणत्या करप्रणालीचा आप लाभ घ्यायचा आहे हे ठरवू शकतो प्रत्येक करदात्याला तो करीत असलेली कर बचत गुंतवणूक आणि कर वजावटी यांचा विचार करून दोन्हींपैकी नेमकी कोणती करप्रणाली स्वीकारावी हे ठरवावे लागेल परंतु भारतीय सवयींमध्ये करप्रणालीचा अप्रत्यक्ष संबंध हा निवृत्ती नियोजनाशी संबंधित सुद्धा असतो कराचा आघात कमी व्हावा म्हणजेच कर वाचवावा म्हणून जी गुंतवणूक केली जाते ती दीर्घकालीन असते आणि त्यातून नंतरच्या काळात संपत्ती जमा होत असते परंतु आता मात्र या विचारधारेत अमूलाग्र बदल होतोय आता सात लाखांपर्यंत उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही त्यामुळे पूर्वी जसे कर सवलतीसाठी का होईना पण बचत करणे बंधनकारक होते तशी आता परिस्थिती नाही या बचतीच्यामुळे विशेषत तरुण पिढीला भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो नुकतीच शिक्षकांनी आणि आणखीही काही संघटनांनी जुन्या पेन्शन योजनेची मागणी केली होती नवीन युगाचा स्वीकार करताना आपल्याला आपल्या आर्थिक समजुतीसुद्धा आधुनिक करायला हव्यात नव्या आर्थिक विचारप्रणालीमध्ये आपल्याला भविष्याची तरतूद आपण करायला हवी हे स्पष्ट दिसते आहे सरकार पेन्शनची तरतूद करत असेल तर ते सरकारसाठी आर्थिक शहाणपणाचे नाही आणि अर्थव्यवस्था म्हणून विविध अडचणी निर्माण करणारे आहे असे अनेक तज्ञांचे मत आहे अशा वेळेस आपण आपल्यासाठी बचत करण्याच्या सवयी लावून घेणे आवश्यक आहे यावर अधिक चर्चा करताना गुंतवणूक तज्ज्ञ वसंत कुलकर्णी म्हणाले व्यक्ती शिक्षण नोकरीला लागते त्या दिवशी त्या व्यक्तीची सेवानिवृत्ती होण्याचा दिवस ठरलेला असतो त्यामुळे सेवानिवृत्ती पश्चातच्या उदरनिर्वाहासाठी पहिल्या पगारापासूनच बचत करणे गरजेचे असते बचत आणि गुंतवणुकीची सुरुवात एखाद्याने कमाई सुरू केल्यापासूनच व्हायला हवी अनेक जण बचत आणि गुंतवणूक गल्लत करतात तथापि या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत जेव्हा एखादी व्यक्ती पैसे वाचवते तेव्हा त्यातील काही रक्कम आणीबाणीसाठी किंवा भविष्यातील वापरांसाठी बाजूला ठेवतात या रकमेवर किती परतावा मिळतो हा दुय्यम भाग असतो जेव्हा एखादी व्यक्ती पैसे गुंतवत असते तेव्हा त्या गुंतवणुकीमधील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निश्चित वेळात निश्चित परतावा मिळणे गरजेचे असते तरस उद्देश सफल होतो नोकरीचा पहिला पगार मला आठवतो पहिला पगार होण्यापूर्वी मला माझ्या आई किंवा वडिलांकडे खर्चासाठी पैसे मागावे लागत ज्या क्षणी पगार मिळाला त्या क्षणी मी इतका उत्साही होतो कारण माझ्याकडे स्वतःच्या कमाईचे पैसे होते मला खूप श्रीमंत झाल्यासारखे वाटले आज कर्ज सहज उपलब्ध होते म्हणून नोकरीला लागल्या लागल्या स्वतःचे वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्याकडे तरुणांचा कल असतो आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करायची हे नक्की माहीत असणे गरजेचे असते कारण ती गोष्ट आपल्याला गरज आहे सोय आहे का आहे हे समजायला हवे ते न समजल्यामुळे अनेक आर्थिक निर्णय चुकतात म्हणूनच नोकरीला सुरुवात केल्या केल्या वाहनासारखी खरेदी टाळायला हवी उच्च शिक्षणासाठी तुम्ही कर्ज घेतले असेल तर शैक्षणिक कर्ज फेडायला प्राधान्य द्यायला हवे आपल्यावर बचतीचे संस्कार लहानपणापासूनच होत होते सरकारने सुद्धा दीर्घकालीन बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ई पी एफ सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीपीएफ विमा यासारख्या गुंतवणूक साधनात गुंतवणूक केल्यास कर वजावट देऊ केली या दीर्घकालीन बचतीमुळे देशात भांडवलाची निर्मिती होते आणि रोजगार वाढीला प्रोत्साहन मिळते या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली अवलंबण्यासाठी काही प्रोत्साहनपर घोषणा केली आहे हे प्रोत्साहन देण्यामागे असे दिसून येते कर की करदात्यांनी नवीन कर प्रणालीचा अवलंब करावा भविष्यात करवजावट देणारी जुनी व्यवस्था काढून टाकावी हा सरकारचा उद्देश असण्याची शक्यता आहे नवीन कर प्रणालीत घरभाडे भत्ता सुटीतील प्रवास भत्ता एटीसी एटीडी यासारख्या अनेक सवलती आणि कपातींचा दावा करू शकणार नाहीत दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात सरकारने नवीन करदात्यांना नवीन व्यवस्था स्वीकारण्यात प्रोत्साहित करण्यामागे हे महत्त्वाचे बदल आहेत काय बदल केले आणि कुठली योजना कोणासाठी अधिक उपयुक्त हा मुद्दा नसून कर वाचवण्यासाठी का होईना पण करदाते दीर्घकालीन बचतीच्या साधनात गुंतवणूक करत होते पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपल्या देशात सामाजिक ते वानवा आहे निवृत्ती पश्चातच्या उदरनिर्वाहासाठी होणाऱ्या बचतीवरील कर वजावट उद्या काढली तरी निवृत्ती पश्चातच्या उदरनिर्वाहासाठी प्रत्येक कमवत्या व्यक्तीस बचत करावीच लागेल आज जगभरात सर्वाधिक मागणी पेन्शन सारख्या वार्षिकी साधनांना आहे हे यावरून बचतीचे महत्व अधोरेखित होते आज जरी आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी लोकसंख्येतील पन्नास पुढील वयोगटाचे वाढती संख्या हे एक आव्हान आहे तरुणांचे खेड्यातून शहरात होणारे स्थलांतर लोप पावणारी एकत्र कुटुंब पद्धती सामाजिक सुरक्षिततेचा अभाव आधी संकटात सध्या पन्नाशीत असणाऱ्यास तोंड द्यावे लागणार आहे कमवत्या वयात बेगमी न केल्यास उरे शेवटी हेच वास्तव अनुभवास येईल हे टाळायचे असेल तर करवजावट असो किंवा नसो आपणच आपल्या म्हातारपणाची बेगमी करायला हवी आणि पुरेशी बेगमी करायची असेल तर सामाजिक प्रतिष्ठेसाठी गरज नसलेल्या वस्तूंचा मोह आणि लग्न प्रसंगात अनावश्यक बडेजाव टाळायला हवा वाटते गुंतवणूक केवळ कर नियोजनासाठी नव्हे तर दीर्घकालीन उद्देशांसाठी केली जावी असाच संदेश सरकारकडून मिळतोय असं तज्ञांचं म्हणणं आहे गुंतवणुकीचा मूळ उद्देश भविष्यकालीन योजनांसाठी किंवा निवृत्तीनंतरच्या सुरक्षित जीवनासाठी तरतूद करणे आहे कधी एखादी दुर्घटना घडल्यास त्यातून सावरण्यासाठी आर्थिक उसंत मिळावी यासाठी सुद्धा गुंतवणूक नियोजन आवश्यक आहे गुंतवणूक करताना विचार कसा करावा यावर भाष्य करताना गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश चोथानी म्हणाले नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे आणि तुम्ही पगारदार असल्यास तुम्हाला ऑफिस मधून आला असेल हा मेल आयकर व्यवस्था निवडीचा असेल तुम्हाला विचारले जाईल की तुम्हाला नवीन कर प्रणालीत राहायचे का जुन्या कर प्रणालीत एक एप्रिल दोन हजार पासून आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसची सुरुवात झाली यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर प्रणालीशी संबंधित नियमांमधील बदलांची घोषणा केल्यापासून बहुतेक नोकरदार लोकांमध्ये गोंधळ उडाला आहे जुनी कर व्यवस्था साबूत आहे की नाही नवीन कर प्रणालीतील बदलांचा अर्थ नेमका काय असू शकतो आणि या बदलांचा आपल्या करदायित्वावर काय परिणाम होईल थोडक्यात आयकर नियमांमध्ये केलेल्या बदलांचा किती फायदा होईल याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे टॅक्स बेनिफिट नाही म्हणून घरांची विक्री थांबणार नाही मुलाबाळांच्या शाळेची फी पण भरावीच लागेल आणि नवीन आयकर नियमांमुळे पीपीएफ मधील आपली गुंतवणूक आपण काही थांबवणार नाही याची मला खात्री आहे मला वाटते की टॅक्स सेव्हिंगच्या नावाखाली ज्या गुंतवणूक योजना चालल्या होत्या किंवा विकल्या जात होत्या त्यांची विक्री कमी होऊ शकते व आयकरात वजावट मिळत होती म्हणून घर विक्री किंवा घर खरेदी करणं हे काही बंद होणार नाही वैद्यकीय विमा अथवा जीवन विमा घेणेसुद्धा कोणी थांबवणार नाही आणि असे करणेसुद्धा योग्य ठरणार नाही कर नियोजन ही खूप मोठी गोष्ट आहे यापुढे मुदत ठेवीऐवजी म्युच्युअल फंडात गुंतवणूक वाढेल फक्त जे उत्पन्न मिळत होते आपल्या गुंतवणुकीवर ते आपण भांडवली नफ्यात बदलू शकता हे कर नियोजनाचे भाग आहेत आणि ह्या गोष्टी सहसा बदलत नाही जे पीपीएफ मध्ये गुंतवणूक करत होते त्यातील व्याज करपात्र करता येणार नाही असा कोणताही नियम नाही आतापर्यंत ते टॅक्स फ्री आहे त्यामुळे त्यात काही बदल होईल असं मला वाटत नाही कर बचतीसाठी ज्यांनी मोठ्या प्रीमियमच्या इन्शुरन्स पॉलिसी घेतल्या तेथे कदाचित थोडाफार फरक पडू शकतो आपल्या नवीन किंवा जुनी आयकर प्रणाली भविष्यात चेंज करू शकता आपण परंतु मला तरी पुढील तीन वर्षात जुनी कर प्रणाली टप्प्याटप्प्याने संपुष्टात येईल असे वाटते जर आपण पस्तीसच्या आत असाल आणि वार्षिक उत्पन्न दहा पंधरा लाख असल्यास जास्त काळजी करू नका दोन्ही आयकर प्रणालीमध्ये आपले करदायित्व नक्की करा आणि जे अनुकूल असेल ते घ्या सरकार आता अधिकाधिक टॅक्स सिम्प्लिफाईकडे वाटचाल करत आहे त्यामुळे भविष्यात कदाचित एच आर ए जाईल इतर वजावटी जातील आणि ग्रो कर्ज परतफेडीवरील व्याजही जाऊ शकते त्यामुळे ते त्याची जास्त चिंता करायला नको आपले उत्पन्न सात लाखाच्या आत असल्यास याचा विचारसुद्धा आता, आता करायला नको असे वाटते आज आपण गुंतवणूक कशासाठी करतो त्याचे उद्दिष्ट नेमकं आपण गुंतवणुकीचं उद्दिष्ट हे आपल्या मनात स्पष्ट असायला हवं धर्मा म्युच्युअल फंडात चौदा हजार कोटीची एसआयपी द्वारे इक्विटी फंडात जी गुंतवणूक होते आहे ही गुंतवणूक करणारी टॅक्स बेनिफिटसाठी गुंतवणूक करतात का नाही ना मग का करतात याचे उत्तर आपण शोधायला हवे आपण मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स पीपीएफ म्युच्युअल फंडाच्या ईएलएसएस योजना यामध्ये गुंतवणूक नाही केली तर भविष्यात आपणास आर्थिक पाठबळ कुठून मिळेल सरकार फक्त सरकारी नोकऱ्यांना बेनिफिट दे आता पेन्शन बंद झालंय पेन्शन असल्यास भविष्यात टेन्शन येणार नाही यापुढे गुंतवणुकीचा न्याय केवळ गुंतवणूक गुणवत्तेवर केला जाईल आणि भविष्यात हे टॅक्स बेनिफिट नसले तरी गुंतवणूक विश्व हे राहणारच आहे थोडक्यात नवीन आणि जुन्या दोन्ही आयकर स्लॅबचे फायदे आणि तोटे आहेत नवीन कर प्रणाली नवीन गुंतवणूकदार आणि व्यक्तींसाठी तयार केली गेली आहे ज्यांनी नुकतीच करिअरची सुरुवात केली आहे आपण दोन्ही कर प्रणाली आपण आपल्या कर सल्लागाराला अथवा आर्थिक सल्लागाराला भेटून कॅल्क्युलेशन करून आपल्या फायद्याचे काय ते नक्की करावे लॅरी हेल्स अँडरसन यांचे शब्द भारतीय करदात्यांना आजच्या तारखेत योग्य प्रकारे लागू पडतात ते म्हणतात बी केअरफुल व्हॉट यू विश फॉर देर इज ऑलवेज अ कॅच थोडक्यात कर नियम सोपे करण्याऐवजी क्लिष्ट झाले आहेत यात शंकाच नाही नवीन व जुन्या कर प्रणालीत दोन मुख्य फरक मला आढळतात एक नवीन राजवटीत नवीन कर स्लॅबची संख्या वाढली आहे पंधरा लाखांची नवीन श्रेणी आली आहे आणि त्याखाली उत्पन्न असणाऱ्यांना कमी दराने आयकर लागला आहे दोन नवीन नियमात करदात्यांना विद्यमान कर, कर प्रणालीत उपलब्ध असलेल्या वजावटी व सवलतींचा लाभ घेता येणार नाही आपण उपरोक्त पर्याय निवडताना दोन्ही करांचे विश्लेषण करून निर्णय घ्यायला हवा सल्लागाराचा सल्ला घ्यायला हवा कर बचत नाही म्हणून गुंतवणूक नाही ही चूक करू नका इतकेच या निमित्ताने सांगा विषय वाटते बघा का सरकारच्या कराच्या योजना केवळ निधी संकलन या अर्थानेच नव्हे तर इतर दृष्टीनेही समाजावर परिणाम घडवून आणत असतात बंधनकारक बचतीचे स्वतःचे फायदे असले तरी त्यात अडकून राहिल्याने समाजाला गुंतवणुकीच्या दृष्टीने नवीन चालना मिळत नाही पेन्शनसारख्या योजनांमधून अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यातून विकासाची गणित बदलत जातात अर्थव्यवस्थेसमोर दीर्घकालीन आर्थिक समस्या उभ्या राहतात म्हणूनच नॅशनल पेन्शन स्कीम सारख्या योजनांचा स्वीकार सरकारने केला होता दुसऱ्या बाजूला करसवलतींची आवश्यकता कमी झाल्याने समाज बचतीपासून दूर जाऊ शकतो भारतात बचतीचा दर हा विकास योजनांना मिळणारं आर्थिक पाठबळ देत असतो या दृष्टीने सुद्धा कर नियोजनाचं महत्व होतं आता नवीन रचनेत करमुक्त उत्पन्न वाढल्यामुळे ते खर्च करण्याकडे कल वाढतो त्यातून मागणी निर्माण होते आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते अर्थात बचत आणि खर्च यांचं योग्य प्रमाण राखण्यासाठी समाज आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हायला हो हवा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि समृद्ध समाज समर्थ देश घडवू शकेल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन कौस्तुभ विरकर